आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांजरी ग्रामपंचायतीवर मोर्चा, ग्रामविकास अधिकारी कधी नेमणार सांगा, विचारला प्रश्न, लोक झाले संतप्त. मांजरी ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी गेली 4 महिने नाही आणि याचा परिणाम विकासावर होत आहे. मांजरी ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर विकासावर विपरीत परिणाम झाला. लोकांची कामं खोळांबून राहिली आहेत पण त्याकडे कुणीच लक्ष देत नाही. गेली 4 महिने ग्रामपंचायत विकास अधिकारीच नाही. वारंवार जनतेने मागणी केली पण दुर्लक्ष होत असल्यानं आज अखेर चिकोडी तालुक्यातल्या मांजरी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमा अशी मागणी केली. ग्रामपंचायतचे सेक्रेटरी पी जी मलवगोळ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदन स्वीकारलं. ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली झाली पण नवा अधिकारी आलेला नाही. यावेळी राजू पाटोळे, सुरेश कोकणे, कुमार आलसने, मुकेश लंबुगोळ, तमांनी कांबळे, श्रीकांत पवार, श्रीकांत आसुदे, हनुमंत मायनवर, रशीद मुल्ला, फारुक तांबोळी, किशोर मायनवर आदी प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांजरीहून राजू कोळी. 4-5 महिन्यापासून पिढीओ नसल्या कारणाने बरीच काम तटल्यात, त्याच्याबद्दल आम्ही एक अर्जी देत आहे. मग अध्यक्षांनी जाऊन वरील अधिकाऱ्याला घेऊन एक पिढीओ घेऊन यावे व इथले काम सुरळीत पार पाडावे, हे ह्याच्याबद्दल आम्ही एक अर्जी देत आहे. आणि लवकरात लवकर पिढीओ घेऊन एक चांगली पंचायती चालवावी, हीच अपेक्षा आहे आमच्या गावकऱ्यांकडून. मांजरी ग्रामस्थांच्या वतीनं आता आलेल्या मागणीनुसार की गावामध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून पीडीओ नसल्या कारणानं गावकऱ्यांना त्रास होत आहे, कामाला विलंब होत आहे, असं गावकऱ्यांच्या मागणीचा एक अर्ज आता आलेला आहे. मी मांजरीचा ग्रामपंचायत सदस्य आढळीत सदस्यच्या नात्यानं हे सांगू इच्छितो की पीडीओ अपॉइंटमेंटसाठी आम्ही गेल्या 4-5 महिन्यापासून आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे बाकी सर्व सहकारी, गावातले नेता मंडळी, वरिष्ठ नेता मंडळी, तालुका पंचायत अधिकाऱ्यांच्यापाशी कमीत कमी 7 ते 8 वेळा त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आता त्यांनी एक पीडीओ अपॉइंट केलेला आहे. त्या पीडीओंना तर सध्या इलेक्शन ड्युटी असल्यामुळं मला चार्ज घेता येत नाही असं त्यांनी काल सांगितलेलं होतं. तर आम्ही सर्वांनी रिक्वेस्ट केल्यानंतर मी स्वतः आज संध्याकाळी 3 वाजता येऊन तुमच्या सर्वांशी बोलून काय करायचं ठरवतो असं सांगितलेलं आहे. आम्ही परत आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आता आलेल्या आमच्या सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष आम्ही सर्वांनी मिळून आज संध्याकाळी त्यांना रिक्वेस्ट करून मांजरी इथं तुम्ही कंटिन्युअस चार्ज येऊन इलेक्शन नंतर मांजरीचे कामकाज सुरळीत चालावं असं आम्ही त्यांना विनंती करून आज संध्याकाळी तुमच्या असलेल्या मागणीनुसार आज संध्याकाळी काय होतंय ते